ऑर्डर ऑर्डर न्यायासनासमोर सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीच्या आधारावर आरोपी दिनकर कदम आणि त्याचा साथीदार लाला कदम यांना मयत केळकर यांच्या खुनाबद्दल आणि डोळे यांच्यावर खुनी हल्ला केल्याबद्दल न्यायासनाची खात्री पटलेली आहे. सदर गुन्ह्याबद्दल इंडियन पिनल कोड 300 व 302 कलमाखाली आरोपी दिनकर कदम आणि त्याचा साथीदार लाला कदम यांच्या वयाचा विचार करता आजन्म कारावासाची शिक्षा फरमावण्यात येत आहे. दिनकर आणि लालाच्या तपासासाठी इन्स्पेक्टर दाबळकर आणि कुंभार यांनी जंगजंग पछाडला, पण कुणीच हाती सापडलं नाही. अखेर एक दिवस दोघांचाही ठाव ठिकाणा सापडला. केळकर आणि डोळेच्या मर्डर केस मध्ये तू होतास. मी माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. होतास किंवा नाही, तुझ्या सासूरवाडीला गेल्यानंतर तुला समजेल. मला फुकट अडकव. हा सौदा तुला महाग पडणार आहे दाभोळकर. दाभोळकर, मी तुला सोडणार नाही. दाभोळकर, मी सोडणार नाही तुला. खलास करून टाकेल मी तुला. तुम्हाला विनाकारण आत टाकलंय दाभोळकर. मी तुला सोडणार नाही. खलास करून टाकेल तुला. नाही सोडणार मी. एकेकाला खलास करून टाक.
टाकीन. ए शॉट. नाही सोडणार. खलास करून टाकीन दाभोळकर. नाही सोडणार मी तुला दाभोळकर. लाल्या को इधर भर्ती किए रहे. अपन भी अभी तक जीता है क्या लाल्या? भार बहुत नड़ रहा था. वेळ मिळून दे सगळा हिसाब सुट्टा करून टाकतो. अपना भी नाम अंत्य है क्या? तुझ्या त्या भिकारड्या अन्नाची गरज नाही मला. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट यू ब्लडी क्रिचर. पुन्हा तुझ थोबाड दाखवलंस तर तोडून ठेवेन. लाल्यानं त्या दिवसापासून जेवण खाणं सोडून दिलं. त्यामुळे त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली. डॉक्टरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. Thank you.
मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग. सर अ पेन प्लीज. ओह यस श्योर. चला आज तुमचा फाइनल चेकअप. हाय सिस्टर. एवढ्यातच कंटाळलं की काय? अहो आता तुम्हाला 15 दिवस झाले. यू आर ऑल राईट नाऊ. चला मलाही कंटाळा झालाय. थोडं फिरणं सुद्धा होईल. करण्याच्या आत आपल्याला त्याला उचलला पाहिजे. यस सर. शिवाय दाभोळकरांना इन्फॉर्म करायला हवा. सर सर. यस. मी लाल्याच्या एरिया ट्रॅप लावतो. गुड. लाल्या आसऱ्यासाठी निश्चित तिथे येईल. राईट. तांबट सर. शिर्के. यस सर. तुम्ही लाल्याचे सगळे नातेवाईक, त्याचे मित्र, त्या एरियातले क्रिमिनल्स या सगळ्यांवर वॉच ठेवा. ओके सर. लाल्याचा प्रेसला फोटो द्या. सर. Be active. Sir. Yes. Hello. Inspector Dabholkar here. Hello, Inspector Dabholkar. Olaglat. Olala, tu? Yes, Inspector Dabholkar. You are perfectly right. Me, Lalia. Lalia Kadam. प्रत्यक्ष गुन्हा न करताही तुम्ही आम्हाला जेलची हवा खायला लावलीत मिस्टर दाभोळकर. आठवतंय? फोन कशासाठी केलायस तू? दाभोळकर, तू मला या मार्गावर आणून सोडलायस. मी तुला आणि त्या कुंभारेला जिवंत सोडणार नाही. लाल्या, एका पोलीस ऑफिसरला धमकी देतोयस तू? शुद्धीवर आहेस का तू? येस ऑफकोर्स दाभोळकर. दाभोळकर, तुला माहिती आहे मी पूर्ण निर्व्यसनी आहे. एक लक्षात ठेव दाभोळकर, मी तुझ्या सकट संपूर्ण कमिशनर ऑफिस उडवून देणार आहे. हे बघ लाल्या, तुला वाटतं इतकं सोपं नाहीये. लाल्या, क्यों खाली पिली दिमाग गरम करते हो यार? चलो कल ही कोई गेम करते हैं, उड़ा देते हैं इंस्पेक्टर के बच्चे को. नहीं, अब नहीं. हा गेम खेळला तर आपल्याला सटकावं लागेल आणि त्यासाठी माल पाहिजे आणि तो माल आपल्याला कमवावा लागेल. हा भाई, माल के बिना तो कुछ भी नहीं कर सकते आपण. ये राजा. भाई, आपल्या एरियातील सगळ्या दूध केंद्राचे आठवड्याची कॅश शनिवारी बँकेत घेऊन जातात. म्हणजे कमीत कमी एक पेटी तरी असणार. राजा, खबर पक्की है? बिल्कुल, मेरी खबर है भाई. राजा, अपने गाड़ी उड़ाओ ताकि फुल भर गए. वो तो मेरा काम है भाई. Thank you.
आपण होते, आपण हे तिघे माणसं होते. ठीक आहे, आता घरी जातो. पुन्हा गरज लागली तर बोलावून घेऊ तुला. पण एक लक्षात ठेव, मला सांगितल्याशिवाय मुंबईच्या बाहेर नाही जायचं. काय? ठीक आहे हवालदार. याच्या घरचा या बाबा, त्याच्या घरचा ऑफिसचा पत्ता आणि फोन नंबर लिहून घ्या. त्याला जेवायला घाला आणि घरी पोचवा. येस सर. ती गाडी लाल्याने चोरलेली होती. गाडी सापडली? नाही सर, वायरलेसवर मी इन्फॉर्म केलंय. तसंच दाभोळकरांनाही कळवलं. तिथेच काहीतरी घेऊन पुढे. ठीक आहे, लाल्याच्या हातात पैसा आला. तो स्वतः निर्व्यसनी असला तरी त्याचे साथीदार ते उधळायला सुरुवात करतील. कादर तर पक्का बेवडा आहे. तुम्ही अंडरवर्ल्ड मध्ये वॉच ठेवा. तिथेच काहीतरी क्लू नक्की मिळेल.